लग्नाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी? 15 दिवस आपण जे मग विवाह मंडळाचं बोललो, वधू आणि वर पक्षामध्ये 15 दिवस आधी देव प्रतिष्ठा ग्रह यज्ञ करावा. गाळलेल्या जागांमध्ये येणारच आहे, पण खुलासा करताना 99% लोकांना हा शब्द समजलेला नाही. त्याचा अर्थ सोपा आहे. तुमचं देवघर देवारा, इथे बसलेल्या साऱ्या भगिनी पौरोहित्य करतात घरचे घरी. देव किती असावेत, कोणते नसावेत, कसे असावेत, हा देव देवाऱ्याशी संबंधित मुद्दा आहे. काही कुटुंबामध्ये मुला मुलींच्या लग्नात अडचणी येतात, ते देव आपण तपासून घ्यावेत. आम्ही ग्रामीण भागात बघितलं, काही देवाऱ्यांमध्ये चक्क मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे पूजेला, अज्ञानपणामुळे. मारुती हे जे दैवत आहे हे संन्याशी आहे, ब्रह्मचारी आहे, लग्नाचा त्याचा काहीही संबंध नाही. अनेक विवाह त्यामुळे अडून राहिलेले आहे. काहींनी कुलदेवता कुलदैवत सोडून भलतीच दैवत देवाऱ्यात ठेवले, ग्रामदैवत, काही इष्टदैवत, काही स्थापित दैवत, यातला भेद कळत नाही. गावा मिळून स्थापन केलेल्या देवतेला ग्रामदेवता म्हणतात. त्यांचा कुलदेवतेशी काहीही संबंध नाही, ती आई नसून ती मावशी आहे. पण आम्ही काय केलं, मावशीला स्थापन केलं नाही माहीतच नाही. त्यामुळं अनेक प्रकारचे रोष, अनेक प्रकारचे कोप कुटुंबियांना भोगावे लागतात अज्ञानपणामुळं. हा अज्ञानपणाचा भाग आहे. म्हणून या कार्यशाळेत सज्ञान होण्यासाठी सेवा कुलदेवतेची. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, महाराष्ट्रात 7000 कुळांची कुलस्वामिनी तुळजापूर कोल्हापूर सप्तश्रृंग आणि माहूर ह्या 4 आहेत. या 4च आहेत, 5वं नाही. या व्यतिरिक्त ज्या देवता आहेत त्या स्थान देवता आहेत, स्थापित देवता आहेत, आराध्य देवता आहेत, ग्रामदेवता आहेत, त्या कुलदेवता नाहीत. हे पहिलं आपल्या डोक्यात पक्क करावं की आपली आई कोणती आहे आणि मावशी कोणती आहे. आपल्या क्षात्रधर्मामध्ये गत काही वर्षापूर्वी पुन्हा त्याचं पुनर्प्रकाशन यासाठी केलं होतं. महाराष्ट्रातल्या 7000 कुळांच्या कुलस्वामिनीचा त्यामध्ये उल्लेख आहे. ही तुळजापूरच्या आडनावं असणारी कुळं आहेत, कोल्हापूर आडनाव असणारे डोई फुडे आहेत, इंगळे आहेत, यांची कोल्हापूरची देवी आहेत त्यांना माहीत नाही, पगार आहेत, आहेर आहेत, त्यांचे रेणुका आहेत, आहिरे वेगळे आहेर वेगळे. अनेक असे संभ्रम तयार करणारी आडनावं असून आजही महाराष्ट्रामध्ये अनेक कुळांना देवी माहीत काहींनी आपली आडनावं बदलवलेली आहे. नाशिककर, औरंगाबादकर गावाचं आडनाव लावून कर लावलेलं आहे. ती आडनावं कुळ नाहीत. देशमुख, पाटील ही आडनावं नाहीत, जोशी, कुलकर्णी ही आडनावं नाहीत, हे हुद्दे आहेत. म्हणून कृपया जाणीवपूर्वक पुढच्या पिढ्यांना माहिती करताना आपल्या सर्टिफिकेटवर कंसात आपलं कुळ टाकावं, कंसात का होईना, कुळ टाकावं. आपलं जे मूळ कुळ आहे ते पुढच्या पिढ्यांना कळेल. पाटील हे कॉमन आडनाव आहे, पाटील की केली झाले पाटील. म्हणून आपल्या कुळाचा उल्लेख जर केला तर हे बहिणींकडे पौरोहित्याचं काम या कार्यानं विश्वासपूर्वक पोचवलेलं आहे. म्हणून आपण त्या विश्वासाला सामोरं जाऊन पुढील पिढ्यांना आपले कुलधर्म, कुलाचार, गोत्र, नवरात्र, देवी, खंडोबा याचं महत्त्व सांग. आणि ते इतकं सोपं आहे की कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या पुढील पिढ्यांना ते कळलं पाहिजे. म्हणून अशा सोप्या पद्धतीत या कार्यानं ही जी ग्रंथसंपदा आपणासमोर मांडलेली आहे ती उगच नाही. ग्रंथ समजले, ग्रंथ चाळले तर संत समजतील, संत समजले भगवंताकडे जाता येईल.